नमस्कार. रामायग्रोटेक भारतातली जैविक क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी. आज आपण मिरचीच्या प्लॉटवरती उभे आहोत. श्रीयुत माधव गोरेसाहेब मुक्कामपोस्ट फोंडशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी त्यांच्या मिरचीच्या प्लॉटसाठी रामा ॲग्रोटेक या कंपनीचं स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर ही दोन जैविक उत्पादनं त्यांच्या मिरचीच्या प्लॉटसाठी वापरलेले आहेत. तर त्यांना काय अनुभव आला आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर गोरेसाहेब, तुम्ही हा तुमचा मिरचीचा प्लॉट आहे बरोबर, हा मिरचीच्या प्लॉटसाठी तुम्ही रामायगडे कंपनीचं स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर च्या किती फवारणी केलेल्या आहेत? दोन फवारण्या झालेल्या आहेत बरोबर 15 दिवसामध्ये आहे. मग तुम्हाला तुमच्या मिरचीमध्ये बदल काय जाणवतो? पावसामुळं पाणी लागलं, थोडंसं पिवळसरपणा वाढला होता मिरचीला बरोबर, फुलकडी पूर्ण नाहीशी झाली बरोबर. स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर एकत्र देऊन फुलकडी भरपूर वाढलेली आहे. काळुकी आलेली आहे पानामध्ये, जबरदस्त एक ताकद निर्माण झालेली आहे बरोबर पूर्णपणे. आणि त्यामुळं कळी एक असं एक फुल ही दिसत नव्हतं मागच्या आठवड्यात 15 दिवसापूर्वी बरोबर. फवारणी झाल्यापासून बघा शूटिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता. संपूर्ण ठीक आहे, फुल दिसते, चांगली फुलकडी लागलेली आहे. आणि बघा बारीक मिरची, बघा बारीक मिरची, संपूर्ण बारीक मिरची सेटिंग व्हायला चालू झालेलं आहे. म्हणजे 15 दिवसामध्ये तुम्हाला एवढा अप्रतिम रिझल्ट आलेला आहे की म्हणजे मिरचीचा प्लॉट पूर्ण बसला होता. कारण कळी एक ही नव्हती, वरची खाली होती सुरुवातीला, तेवढी पान तर पूर्ण पिवळं व्हायला लागलो बरोबर बरोबर. पण स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर मध्ये काळुकी मध्ये वाढ झाली आणि फुलकळी भरपूर लागली बरोबर आहे. आणि मिरचीचं उत्पादन सुद्धा वाढण्यास मदत झालेली आहे. म्हणजे एकंदरीत तुम्ही दोन फवारण्यामध्ये स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर मध्ये तुमचं मिरचीचे उत्पादन जे पूर्णपणे बंद झालं होतं ते काय झालेलं आहे? चालू झालेलं आहे. कारण हा प्लॉट पूर्णपणे पावसामुळे काय झालेला, थांबलेला प्लॉट होता, पूर्णपणे पिवळा पडलेला प्लॉट होता. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणजे स्टीम ग्रो आणि मॅजिक फ्लावर या दोन उत्पादनावरती समाधान आहेत बरोबर. तेवढं दोन उत्पन्न एकदम मस्तपैकी असा रिझल्ट लागला तेवढं दोन उत्पन्न बरोबर आहे की. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मगाशी आपण हे केल्याप्रमाणे तुम्ही याच्या आधी कुठल्या कुठल्या पिकाला तुम्ही रामरेड कंपनीची उत्पादन वापरलेली आहेत? आपण डाळिंबासाठी निमकरण वापरलं होतं. आता निमकरणचं ह्याला फवारणी घेणार आहे आपण आता बरोबर आहे. म्हणजे तुम्ही डाळिंबाला वापरलं आहे, अजून द्राक्षासाठी वापरलेलं आहे, कलिंगडासाठी वापरलेलं आहे बरोबर आहे. म्हणजे एकंदर तुम्ही तुमची जेवढी काही शेती आहे त्या सर्व शेतीसाठी रामायगडे कंपनीची जी काही उत्पादन आहेत, जे काही उत्पादनाचा शेड्यूल आहे ते तुम्ही वापरलेलं. एकंदरीत तुम्ही रामायगडे कंपनीच्या जैविक उत्पादनावर समाधान आहात? हो आहे, 100% विश्वास आहे आणि रिझल्ट लागतो. शेतकऱ्यांनी त्याचा वापर पुरेपूर असा वापर करावा. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला हे उत्पादन वापरण्याचा सल्ला कोण दिलेला आहे? संजय धनाने साहेब, जे रामायण कंपनीचे प्रतिनिधी, त्यांनी त्यांना रामायण कंपनीची उत्पादन वापरण्याचा आणि वेळोवेळी सल्ला देण्याचं काम केलेलं आहे. आता मला सांगा साहेब, जो महाराष्ट्रातला शेतकरी जो केमिकल खत वापरून हैराण झालेला आहे, त्याचं उत्पादन वाढत नाही आणि सगळ्यात महत्वाचं जमिनीचा ऱ्हास होत चाललेला आहे, जमीन नापीक होत चाललेले, त्यासाठी रामायण कंपनीची उत्पादनं वरदान ठरू शकतात का? हो, 100% वरदान ठरू शकतात. 100% वरदान ठरू शकतं. मी तुमचा असा आत्मविश्वास वाढला की बाबा मी प्रत्येक पिकाला याची ट्रायल घेतलेली आहे, म्हणजे कलिंगड असेल, डाळिंब असेल, द्राक्ष असेल आणि मिरची असेल. सर्व वेलवर्गीय पिकासाठी तर एकदम स्टीम ग्रोचा मॅजिक फ्लावरचा एकदम जबरदस्त, थंडीच्या वातावरणात पावसाळ्या वातावरणात छान असा रिझल्ट आणि ताकद निर्माण करतं चांगलं आणि सेटिंगसाठी एकदम मस्तपैकी उपयोग होतो त्याचा, उत्पन्न वाढवण्यासाठी एकदम खास असा उपयोग होतो. खास म्हणजे आता मला सांगा, आपल्या गावरान भाषेचं बोलायला गेलं तर रामायगडे कंपनीची खतं जी काही उत्पादन आहेत ती शेतकऱ्यासाठी नाद केला पण वाया नाही गेला अशी उत्पादनं आहेत. ओके, धन्यवाद.